हरी श्रीराम अंबर, माझं नाव तेजस्वी नेतुल यादव, डोंबिवली उपासना केंद्र. नुकतीच मी माझ्या ताईकडे जरा गेली होती राहायला. फोर व्हीलर घेऊन गेली होती. मला फोर व्हीलर तर चालवता येते, पण इन केस कधी काही बिघाड झाला, काही बिघडली तर करायचं काय हे मला काही माहीत नव्हतं. मग मी फोर व्हीलर घेऊन गेली होती. माझ्यासोबत माझे तीन भाची लहान भाची पण होती, दोन लहान भाची होते आणि एक मोठी होती. तर आम्ही गेलो आणि तिथून आम्ही निघालो. ऑन द रोडच होतो, पण तेवढ्यात गाडी बंद पडली आणि पेट्रोलचा इशू होता. पप्पा मला बोलत होते की तू पेट्रोल चेक कर, पण मला असं वाटलं नाही असेल असेल, कशाला चेक करायची काही गरज नाही. मी माझं डोकं लावलं आणि मी पेट्रोल काही भरलं नाही आणि चेकही केलं नाही. नेमकं पेट्रोल तेव्हा संपलं होतं. तर तेव्हा आम्ही बघितलं की पेट्रोल संपलं आहे तेव्हा. आणि खूप पाऊस चालू होता तिकडून येणं. मी पलवाला माझी ताई राहते आणि ऑन द रोड म्हणजे खोणी आहे प्रत गाव तिकडे, म्हणून इकडे सुद्धा घरी कोण नव्हतं आणि इकडे कोण असं मदत करणारं असं जेंट्स वगैरे कोण होते. माझे दादा आणि भाऊ ते तिकडे होते आणि पाऊस एवढा चालू होता ट्रॅकमध्ये, त्यांना येणं काही शक्य नव्हतं. म्हणजे मलाच इथून जाणं आहे काही करून. आणि आम्ही तिकडे घरातूनही निघालो होतो. म्हटलं आता इथून मला जायचं तर आहे, आता मला परत काय रिटर्न करता आणि मला जायचं तर मला जावंच लागणार आता. तर तेवढ्यात एक माणूस एक गृहस्थ आले, त्यांनी मला विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का. तर म्हटलं काही गाडी तर बंद पडली, पण नक्की काय झालं आहे मला माहीत आहे. मग ते म्हटलं की ठीक मी बघतो. त्यामध्ये त्यांनी बघितलं की ते म्हणे की पेट्रोल नाही. तर मग मी त्यांना म्हटले की इकडे जवळपास पेट्रोल पंप ते म्हटलं की आहे, पण ते बोलले की तुला इथून तर तुझी गाडी काय जाणार नाही आणि बॉटल वगैरेमध्ये अशी काही देत वगैरे नाही असं ते बोलले ते. आणि कोण तुला असं कोणी पाईपने देईल असं तिथे कोणीच नव्हतं. मग तेवढे बोलले की तेवढं मी तुला सांगू शकतो. आणि म्हटलं आता करायचं काय. तर आणि तेवढंच एक तेवढंच मी विचार करतोय, म्हटलं सगळं मी ट्राय करून मी सारखी स्टार्ट करायची की काय करू. तर बराच वेळ असा गेला तेवढ्यात एक मनुष्य आले. मी तर म्हणते ते बापूंच्या याच्यात बापूस आले असं मी म्हणे. ते आले मला म्हणे काही मॅडम काही प्रॉब्लेम आहे का. तर म्हटलं हो माझी गाडी बंद पडली आहे, पेट्रोल नाही आहे. आणि काही म्हणतात की ते इथून काय प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये काय देणार नाही पेट्रोल. मला म्हणे असं आहे तर मला म्हणे काम तुमच्याकडे तुम्ही गाडी वगैरे अरेंज करू शकतात का कोणाची. तर मी तुमचा जो मुलगा आहे तर ॲक्च्युली तो सुद्धा लहान होता, त्यालाही काही कळत नव्हतं. तर म्हणजे मी त्याला घेऊन जातो गाडी तुम्ही आणि तुम्हाला पेट्रोल वगैरे आणून देतो का, ते काही होतं आहे का बघतो करू कसं माझी हे होती. पण म्हटलं बापू बघा तुम्हीच काय ते करा. तर तो त्याच्यासोबत त्यांच्यासोबत गेला आणि गाडी घेऊन आले. प्लस ते पेट्रोल पंपवरही गेले, तिथून त्यांनी कॅन वगैरे पण घेतली, पेट्रोलही टाकलं त्यात आणि ते घेऊन आले आणि त्याला सोडलं आणि ते गेले आणि तस पेट्रोल टाकून वगैरे आम्ही निघालो. आणि हरिओम श्रीराम.